मी त्यांना सांगते तर तो माझा मित्र आहे म्हणून तर ते मला नाव टाक नाव काय दादा तुझ आपण रवींद्र पोपट राऊत यांच्या घरामध्ये आहोत आणि संध्याकाळी साधारणपणे एक 10 हजार मध्ये कॉल केलेला होता आणि घरामध्ये किचन मध्ये म्हणजे स्वयंपाक घरामध्ये एक साप आढळला असं जे सांगितलं होतं आणि इथं आल्यानंतर आपण जर पाहिलं की रात्री अशा प्रकारचा साप घरामध्ये येण्यामध्ये असं घातकच आहे समोर तो साप दिसतोय तुम्हाला तो विषारी वर्गामधलं छोटं नागाचं पिल्लू आहे ते छोटं आहे आणि अशा प्रकारचं राहते घरामध्ये जर एखादा साप आला तर ते अतिशय घातक ठरू शकतं याला आपण सुरक्षित ताब्यामध्ये घेणार आहोत आणि नंतर परत निसर्ग त्याला सोडून देणार आहोत पण घरामध्ये असं साप रात्री आपण ते जर आढळलं तर त्याला हात लावण्याचा किंवा मारण्याचा प्रयत्न कोणी करायचा नाहीये कारण धरण्याच्या आणि मारण्याच्या प्रयत्नामध्ये कदाचित आपल्यासाठी ते घातक पण ठरू शकतं या ठिकाणी आपण त्याला सुरक्षित ताब्यात घेतोय आणि परत निसर्गामध्ये आपण त्याला सोडून देणार आहोत परंतु व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने तुम्ही बघताय या पद्धतीने मात्र कोणी साप पकडायचा प्रयत्न करायचा नाहीये आणि नागाचं एक वैशिष्ट्य असत की नाग त्याच्या समोर जर काही हालचाल आली किंवा त्याला जर कोणी पकडण्याचा प्रयत्न केला किंवा जर मारण्याचा प्रयत्न केला तर ते जमिनीवरती साधारण 2-3 वेळेस फणा आपटून सावध करत असतात की इथे माझं राज्य आहे तुम्ही इथून बाजूला निघून जा यावेळेस आपलं काम असतं की आपण त्या ठिकाणी थोडंसं बाजूला निघून जावं पण मात्र धरण्याचा किंवा मारण्याचा प्रयत्न मात्र कधी करायचा नाही याला सुरक्षित आपण ताब्यामध्ये घेऊ आणि पुन्हा निसर्गामध्ये आपण त्याला सोडून देऊ आपण सुरक्षितताही घेतली त्याला नंतर निसर्गामध्ये आपण त्याला सोडून मी पोपटराव राऊत गुलेवाडी मौनगिरी चौक येथे राहत आहे माझ्या घरामध्ये रात्री 10 वाजता पाठीमागच्या दरवाज्यातून नाग दरवाजा लावताना आत घुसला आणि तो माझा मुलगा रवींद्र पोपटराव त्याने पाहिला आणि लगेच गिरीश सरांना बोलून धरलेला आहे आता ते थोड्याच वेळामध्ये नेऊन सुरक्षित जागी सोडतील गुलेवाडी येथील पोपट राऊत रात्री त्यांच्या घरामध्ये स्वयंपाक घरामध्ये जो नाग निघाला होता त्या नागाला आपण सुरक्षित ताब्यात घेतलं होतं या नागाला आपण नैसर्गिक आदिवासामध्ये या ठिकाणी मुक्त करीत आहोत पण ज्या पद्धतीने तुम्ही पकडताना किंवा सोडताना पाहिलंय तसं मात्र कोणी प्रयत्न करायचा नाहीये ते आपल्यासाठी घातक ठरू शकतं